भाजपा का इतिहास एमबीए के द्वितीय वर्ष में पढ़ाया जाने वाला है, जिस पर भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने प्रतिक्रिया दी है, जहां उन्होंने कहा कि बीजेपी का इतिहास गौरवशाली है। हमें जन से कुछ नहीं मिला, हमने काफी संघर्ष किया है और कांग्रेस महात्मा गांधी की पार्टी के जरिए पीढ़ी दर पीढ़ी राजनीति करी है, ऐसा तंज भी इस वक्त बावनकुए ने कसा है। आमचा इतिहास काँग्रेस पार्टी सारखा नाही आहे की त्यांना जन्मजात मिळाला। महात्मा गांधींनी म्हटलं होतं की काँग्रेस बरखास्त करा आणि नवीन पक्ष काढून काम चालू करा, पण त्यांनी महात्मा गांधीजी आणि यांचा पक्ष टेकओव्हर केला आणि पिढ्यानं पिढ्या एका घराच्या भरोशावर राजकारण करताय, त्यामुळं त्यांना माहिती नाही पक्ष कसा असतो काय असतो। म्हणून भाजपाची जी संस्कृती आहे, संस्कार आहे, हे खऱ्या अर्थाने आम्हाला माहिती आहे। समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आणि जीवनामध्ये जेव्हा भाजपचं आम्ही काम चालू करतो तेव्हा राष्ट्र प्रथम, देश प्रथम हे आमच्याकरता आहे, त्यामुळे त्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आमचा हा प्रवास राहिला आहे।